रामवाड़ी येथे दशरथ मामा गायकवाड़ यांच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन सोलापूर शहर मध्यचे आमदार प्रणती शिंदे यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले, तसेच विकास कामाचा शुभारंभही यावेळी करण्यात आला। या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सोलापूर शहर काँग्रेसचे अध्यक्ष प्रकाश वाले हे होते। यावेळी आलेल्या मान्यवरांचा सत्कार दशरथ गायकवाड़ मित्र परिवार यांच्या वतीने करण्यात आला। या व्यासपीठावर दशरथ मामा गायकवाड़, भटक्या विमुक्त जाती जमातीचे शहराध्यक्ष भारत जाधव, युवक काँग्रेस अध्यक्ष बाबा करगुळे, ब्लॉक अध्यक्ष देवा गायकवाड़, अरुणा वर्मा, अंकुश गायकवाड़, अरुण नंदुरकर, गोपाल नंदुरकर, नागनाथ गायकवाड़, पवन गायकवाड़, एसएल गायकवाड़, राजन गायकवाड़, शिवा गायकवाड़ आदिंची प्रमुख उपस्थिती होती। यावेळी आमदार प्रणती शिंदे यांच्या हस्ते सनी दशरथ गायकवाड़ यांना सोलापूर शहर युवक काँग्रेसच्या उपाध्यक्षपदी निवड करून नियुक्त पत्र आमदार प्रणती शिंदे यांच्या हस्ते देण्यात आले। गोरगरीब जनतेचे कामे व सोलापूरचा विकास कोणी करावे तर फक्त माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे व आमदार प्रणती शिंदे यांनीच शहर मध्य व सोलापूरचा विकास केला, सोलापूर सुजलाम सुफलाम केला, परंतु महापालिकेतील सत्ताधारी भाजपने उजनी 110% भरले असून त्याचे नियोजन करता येत नाही, असे ब्लॉक अध्यक्ष देवा गायकवाड यांनी आपल्या मनोगतातून मत व्यक्त केले। यावेळी शहराध्यक्ष प्रकाश वाले, भारत जाधव, अरुणा वर्मा यांनीही आपले मत मांडले। त्यांच्या कामाबद्दल काय सांगणं हे गय ठरेल, कारण तरी हे प्रत्येकाच्या घराघरामध्ये, प्रत्येक लहान बाळामध्ये, आपल्या भगिनीमध्ये माहित आहे त्यांच्या कामाची पद्धत, त्यांनी कसं काम करतात, त्याबद्दल कोण सांगण्याची गरज नाही। स्वतः पब्लिकच सांगते की तई कामात एकदम आपल्या कुठलंही काम असू दे ताबडतोब सोडतात। या भागातील प्रत्येकाच्या अडीअडचणीला धावून येणारे असे ते आमदार आहेत, आपण सर्वजण त्यांना मदत करताच, त्याबद्दल काय मी शंका व्यक्त करत नाही। पण एक ताई शिंदे तिथे जाऊन प्रत्येकाने लहान मुलगा जरी जाऊन सांगितलं ताईंना की ताई माझ्या घरापाशी रोड नाही आहे, तर ताईंनी पटकन त्यांच्या माणसाला पाठवून ते रोडचं काम करत आज तीन रोड आहेत आपल्या इथं या भागामध्ये। तीन रोडचं आज उद्घाटन ताई साहेबांच्या हस्ते आहे। जे काय आज तुम्ही हे दिलेलं आहे संपर्क कार्यालयासाठी तुम्ही परवानगी दिलेलं आहे, इथं या कायद्यामध्ये आम्ही बसलेले सर्व जे काय काँग्रेस प्रेमी आहेत इथं दररोज आम्ही सर्वजण, आमचं सर्वांचं एक मत आहे, कुठलंही आमच्यामध्ये वाद नाही आहे। तुम्ही सर्वांनी तुम्ही आम्हाला सर्वांना बांधून ठेवलेलं आहे ताई साहेब, त्यामुळे आम्ही साहेबांनी तुम्ही बांधल्यामुळं आम्ही कुठेही एकत्रित बसून आम्ही काम करणार आहे। ताई वेळोवेळी आपल्या अडीअडचणी प्रत्येक वेळेस सोडवतात, त्यामुळे आपण ताईवर एवढे प्रेम करता आणि ताईचं येऊ सर आपण एवढं एवढ्या विषयी झालं वाट बघता, खरोखरच ताईवर आपलं सगळ्यांचं प्रेम आहे। ताईने या भागामध्ये गेल्या 3 टर्मपासून या भागात मला वाटतं भारतजी ईडी आता पान तंबाखूच्या दुकानासारखी झाली आहे। देशात भाजप आणि मोदीने भीतीचे वातावरण निर्माण केले आहे। मी आज त्यांच्या विरोधात बोलत आहे, म्हणून माझ्याही घरी ईडीवाले येतील। ईडी सक्तवसुली संचालनालय आता पान तंबाखूच्या दुकानासारखी झाली आहे, असे आमदार प्रणती शिंदे यांनी यावेळी बोलताना म्हणाले। सेवा करायला मिळते हेच आम्ही आमचं भाग्य समजतो, हेच मी माझं नशीब समजते। तुमच्या सोबत आम्ही शेवटच्या श्वासापर्यंत आहोत, हीच आमची संस्कृती आहे, हीच आमची शिकवण आहे जी आदरणीय शिंदे साहेबांनी आणि काँग्रेस पक्षाने आम्हाला दिली आहे। आणि मी तुम्हाला एवढीच विनंती करते की मी तुम्हाला सोडून कुठेही जाणार नाही आहे। आम्ही सगळे काँग्रेस पक्षाचे तुमच्यासोबत तुमच्या सेवेसाठी आम्ही तत्पर आहोत। काँग्रेस पक्ष हा बरेच तुमच्यापैकी बरेच जण अजूनही विसरला नाही आहेत, कारण का इंदिरा गांधीची सुकडी अजून कोणी विसरले नाही आहेत आणि अजूनही इंदिरा गांधींच्या आणि काँग्रेस पक्षाच्या नेत्यांच्या नावाच्या योजनेचं फळ आपल्याला पैसे त्या ठिकाणी मिळतात, मग संजय गांधी निराधार असेल, श्रावण बाळ असेल, राजीव गांधी जीवनदाय असेल, अनेक अशा योजनेचा लाभ गोरगरीब अजून घेत आहेत। भटके विमुक्त असतील, दीप असतील, अल्पसंख्याक असतील, हे सगळ्यांची आई खर तर काँग्रेस पक्ष आहे। कारण का आज तुम्ही बघता की भाजप आल्यापासून ह्या सगळे जे शोषित लोक आहेत ते त्यांच्याकडे कोणी लक्षच देत नाही आणि मोदीजी तर नाहीच नाही। आणि ही शोकांतिका आहे की भाजपला 10 वर्ष होत आलेत आणि तरीही आपला जो वर्ग आहे तो वंचित आहे। आपल्यासाठी जे पैसे येतात ते आपल्यापर्यंत पोहोचत नाहीत, ते दुसरीकडे समर्पित होतात,
आपल्यासाठी जी निधी आहे, आज भटक्या विमुक्तांचं कोणी बोलत पण नाहीये त्या ठिकाणी व्यासपीठावर। जे येतात, जे कार्यक्रम घेतात, ते काँग्रेसच्याच माध्यमातून केले जातात आणि हा फरक त्यांच्यात आणि आमच्यात। या कार्यक्रमाप्रसंगी अनिल बनसोडे, खंडू बनसोडे, अंबादास जाधव, राजन जाधव, सिद्धाराम निचाळ, शहाजी शिंदे, मल्लिकार्जुन इक्कळकी, बापू चव्हाण व बाबूराव वाघमारे आदी परिसरातील नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते। या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्वेता हुल्ले यांनी केले तर आभार दशरथ गायकवाड यांनी मानले।